नमस्कार मित्रांनो, मी अभिजित खळदकर, सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कोणत्याही शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्याला कोणत्याही बिलामध्ये जर सवलत हवी असेल किंवा आपल्या पाल्याला जर शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला तहसीलदार उत्पन्नाचा जो दाखला आहे तो कंपल्सरी लागतोच. तर मित्रांनो, हा जो तहसीलदार उत्पन्नाचा दाखला आहे तो आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरून जर काढायचा असेल तर तो कशा प्रकारे काढायचा, तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला आपल्या गावापासून तालुक्याच्या ठिकाणी सेतूमध्ये जाऊन तहसीलदार उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो किंवा आपल्या गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये जाऊन महाई सेवा केंद्र आहे अशा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्याला आपला जो दाखला आहे तो आपल्याला काढावा लागतो आणि त्यासाठी बऱ्याचदा आपल्याला चक्कर मारावं लागते आणि त्यामधून अतिशय मानसिक त्रास जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो आणि मनामध्ये आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की ही जी सेवा आहे, ही जी हा जो दाखला आहे आपण जर घरीच आपल्या मोबाईलवरून काढू शकलो असतो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा झाला असता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तहसीलदार यांचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आपल्या मोबाईलवरून किंवा घर बसल्या आपल्या कॉम्प्युटरवरून कशाप्रकारे काढायचा याविषयी जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो, हा व्हिडिओ जो आहे थोडा मोठा आहे, आपण हा व्हिडिओ आवर्जून पहा, म्हणजेच भविष्यात होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या होणार नाहीत. त्यासाठी खाली शेअरचं बटन आहे, हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत देखील शेअर्स करा, म्हणजे ते देखील घर बसल्या हा जो दाखला आहे महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणचा काढू शकतात. चला तर मित्रांनो, आपण कशाप्रकारे काम करायचं किंवा कशाप्रकारे दाखला काढायचा याविषयी माहिती सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया. मित्रांनो, आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपल्याला जर घर बसल्या तहसीलदार उत्पन्न दाखला काढायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला गुगल या सर्च इंजिनवरती जाऊन आपल्याला आपले सरकार हे जे नाव आहे ते प्रेस करायचं आहे. आपण आपले सरकार प्रेस केल्याच्या नंतर पाहू शकता आपले सरकार .mahaonline.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली जी वेबसाईट आहे ती अशा प्रकारे आपल्याला ओपन झालेली दिसेल. आपण उजव्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी नवीन यूजर येथे नोंदणी करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की आपली नोंदणी केलेली नाही. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकता येथे दोन ऑप्शन आहेत, एक म्हणजे मोबाईल OTP द्वारे लॉग इन करा आणि आपली सर्व जी माहिती आहे ती भरून आपण लॉग इन करा. आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलद्वारे जी OTP आहे लॉग इन आहे ते आपण करणार आहोत. या ठिकाणी आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रेस करायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचा आहे. आपल्याला OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जो युजर ID आहे तो आपल्याला जो आपल्या लक्षात राहील असा आपल्याला या ठिकाणी प्रेस करायचा आहे आणि या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रेस करायचा आहे जो आपल्याला लक्षात राहील तो. या ठिकाणी माझं नाव मराठीमध्ये नाव जन्मतारीख आणि वय टाकायचं आहे. मला मान्य आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला नोंदणी करायची आहे. या ठिकाणी आपल्याला SMS येईल की आपलं जे नोंदणी आहे ती आपली यशस्वीरित्या झालेली आहे. अभिजित K14 हा आपला युजर ID आहे. यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला नोंदणी केल्याच्या नंतर आपण जो आता युजर ID टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून कॅप्चा टाकून आपला जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्या सरकारच्या वेबसाईटवरती लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे विभाग आहेत त्या संपूर्ण विभागाची जी माहिती आहे आपल्याला या ठिकाणी मिळेल. महसूल सेवामध्ये आपल्याला उत्पन्नाचा जो दाखला आहे तो कशाप्रकारे काढायचा याची माहिती मी आपल्याला देणार आहे. तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आपल्याला मराठीमध्ये मिळकतीचे प्रमाणपत्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे मिळकतीचे प्रमाणपत्रावरती क्लिक करून आपल्याला पुढं जावरती क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता मिळकत प्रमाणपत्र आपल्याला 1 वर्षासाठी हवं आहे की 3 वर्षासाठी हवं आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला 1 वर्षासाठी हवं आहे. तर या ठिकाणी जी माहिती आहे आपली संपूर्ण माहिती, आपलं जे नाव आहे मराठी इंग्लिशमध्ये वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि त्याचबरोबर आपली ही जी बेसिक डिटेल आहे आपला व्यवसाय, आधार क्रमांक,
अर्जदाराचा जो पत्ता आहे आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आपण वैयक्तिक माहिती त्याचबरोबर पत्ता भरल्याच्या नंतर आपल्याला खाली कुटुंबातील सदस्यांची माहिती या ठिकाणी कोणतीही माहिती भरायची नाही। लाभार्थ्याचा तपशील याच्यामध्ये आपल्याला जर जो लाभार्थी 18 वर्षापेक्षा लहान असेल त्यांची डिटेल जी आहे या ठिकाणी टाकायची आहे। म्हणजे आता हे जे गृहस्थ आहेत त्यांच्या नातू जे आहेत त्यांना शिक्षणासाठी हवं आहेत आपण या ठिकाणी नातू केलेलं आहे कुमार त्यांचं जे नाव आहे नाव लिहिलेलं आहे आणि कोणत्या कारणासाठी जो तपशील आहे तो लिहिलेला आहे। हे लिहिल्याच्यानंतर खाली जे आहे कुटुंबातील शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण तर आपण या ठिकाणी हे जे गृहस्थ आहेत शेतमजुरी करतात त्यामुळे ह्यांचं जे उत्पन्न आहे शेतमजुरीचे उत्पन्न या कॉलममध्ये लिहिलेलं आहे। हे लिहिल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र या ठिकाणी आपल्याला तलाठी अहवाल किंवा आपण प्रतिज्ञापत्र याच्यावरती टिक करून मला मंजूर आहे याच्यावरती क्लिक करून आपला जो अर्ज आहे तो सादर करू शकता या ठिकाणी लिहिलेला आहे। यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची दुरुस्ती जी आहे करता येणार नाही। तर मी हा जो फॉर्म आहे नेक्स्ट केलेला आहे। आता नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी कागदपत्रं आहेत ती कोणती अपलोड करायची आहेत याची जी डिटेल आहे मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवत आहे। तर स्क्रीनवर दिलेलेच कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचे जे कागदपत्र आहेत अपलोड करण्याची आवश्यकता नाही। यानंतर आपला जो फोटो आहे आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे ज्याची रुंदी 160 आणि उंची 200 पिक्सल एवढी असावी। जर आपल्याला फोटो यामध्ये आपल्याला क्रॉप करता येत नसेल तर उजव्या बाजूला आपण पाहू शकता क्लिक हिअर टू क्रॉप फोटो याच्यावरती क्लिक करून आपल्याला फोटो क्रॉप करायचा आहे। यावरती आपण क्लिक करूया। क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो फोटो हवा आहे या ठिकाणी आपण शोधूया। या ठिकाणी जो फोटो आहे मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे या गृहस्थांचा। त्यानंतर आपल्याला ओळखीचा जो पुरावा आहे याच्यामध्ये आपल्याला आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे। अपलोड फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे आधार कार्ड आहे आपण सेव्ह करून ठेवलेलं असेल किंवा मोबाईलमध्ये त्याचा जो फोटो आहे मोबाईलवरती फॉर्म भरत असाल तर आपण तो काढू शकता किंवा आपण ते कॉम्प्युटरवरून भरत असाल तर आपली जी फाईल ज्या ठिकाणी आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ज्यांच्या नावावरती आपण अर्ज दाखल केलेला आहे त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी जोडलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी जोडलेलं आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकता सर्कल ऑफिसरचे पडताळणी अहवाल म्हणजे आपण या ठिकाणी तलाठ्याचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आणि या ठिकाणी आपल्याला जागा नसल्यामुळे आपण या ठिकाणी जो रहिवासी दाखला आहे तो अपलोड केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जो त्यांचा नातू आहे त्याचं जे बोनाफाईट आहे तो अपलोड केलेला आहे। या ठिकाणी आपण स्वयंघोषणापत्र अपलोड केलेलं आहे जे की आपल्याला याचा नमुना जो आहे कच्चा तो आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येईल। आणि या ठिकाणी आपण जो त्यांचा नातू आहे शौर्य त्याचं जे आधार कार्ड आहे ते आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स आपल्याला कोणत्याही प्रकारचे अपलोड करायचे नाहीत। या ठिकाणी पाहू शकता तुमचे दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेले आहे कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकता 33.60 रुपये एवढं जे पेमेंट आहे आपलं पुष्टी करा म्हणजे खात्री करा असं येईल। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण आपलं जे पेमेंट आहे ते इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे आपण पेमेंट करूया। तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण पेमेंट केल्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुलचा जो SMS आहे 33.60 रुपये आपल्या खात्यामधून कट होईल पेमेंट सक्सेस होईल। त्यानंतर आपल्याला गो टू मेन मेनू याच्यावरती जाऊन आपलं गो टू मेन मेनूवरती केल्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्याला लॉग आउट करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपण आपला जो अर्ज आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपला जो अर्ज आहे आता केलेला या अर्जाचा जो क्रमांक आहे या ठिकाणी आहे आपला जो कोणता अर्ज आहे त्याची जी रक्कम आहे आताची जी सद्यस्थिती आहे या सर्व गोष्टींची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। आणि हा जो आपला अर्ज आहे हा आपल्या तहसील कार्यालयामध्ये जे नायब तहसीलदार किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत ते आपला सर्व अर्ज चेक करतात आणि चेक केल्याच्यानंतर आपला या ठिकाणी अप्रूवल नावाचा SMS येऊन आपण या ठिकाणी उजव्या बाजूला पाहू शकता डाउनलोडवरून आपला जो आपलं जे प्रमाणपत्र आहे ते आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता। जर नाकारण्याची स्थिती म्हणजे जर काही आपल्या डॉक्युमेंट्समध्ये कमतरता असेल तर या ठिकाणी नाकारण्याचे कारण या ठिकाणी येतं
आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं जातं जसं की आपलं आधार कार्ड कमी आहे, पॅन आपलं उत्पन्नाचा दाखला कमी आहे, याची सर्व माहिती या ठिकाणी येते आणि जे कागदपत्र कमतरता झालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये अतिशय पारदर्शक काम करण्याचा जो प्रयत्न आहे या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. तर मी आपणाला सर्वांना विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे बघून आपण नक्कीच अशा प्रकारे फॉर्म भराल. जर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये जर काही अडचणी निर्माण झाल्या, म्हणजे जसं की तुम्ही कागदपत्राची सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील की आपल्याला जर हा जो दाखला आहे जर मिळत नसेल तर आपण डायरेक्टली तहसीलदार साहेब यांच्याकडे कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांना त्या संदर्भात विचारपूस करण्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला घटनेने दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे काम कराल अशी मला खात्री वाटते. तर आपल्याला जर काही अडचणी असतील मित्रांनो, आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.